मी जळत होते, नभे जाळल्या जात होते, त्या एक एक तळपत्या ज्वालेसोबत मी नव्याने परत जन्मत होते. फिरुनी नवे जन्मे नवे, फिरुनी नवे जन्मे नवे. मी आज स्वर्गातून 150 वर्ष झाले असेल कमी जास्त, आज तुमच्यासाठी परत आले. आज प्रजासत्ताक दिन आहे माझ्या भारत मातेचा आहे, जिच्यासाठी माझ्या प्राणांची मी आहुती दिली. आज मी धावत आले, माझ्या बाळांची हाक मला स्वर्गात आली आणि माझा आत्मा तुमच्याशी हित गुज करायला आला. गंगादास बाबांनी त्या झोपडीला आग लावली. माझा 28 वर्षाचा हा देह, 18 जून तो दिवस 1858 साल, शहीद मंगल पांडे 1857 मध्ये झाला आणि मी 1858 मध्ये या भारत मातेसाठी माझ्या प्राणांची आहुती दिली. आज मी हिच्या झाशीची राणी बघते, हिच्या बघते, हिच्या बघते. कुठेतरी मला वाटतं, हा उदाहरण देताना शाळेमध्ये मी स्वर्गातून हसते, झाशीच्या राणीसारखी आहे. अतिशय शूरवीर मुलगी आहे, अतिशय शूरवीर सून आहे. वा समाजात धडाकून काम करते, झाशीच्या राणीसारखी आहे. मला आनंद होतो हो, आणि स्वर्गात नकळत माझा आत्मा संतुष्ट होतो. याचसाठी केला होता का अट्टहास हे माझ्या मनाला मी विचारते. आणि हो, पण बाळांनो कधीतरी वाईट वाटत, कधीतरी आत हात कानावर येते मला स्वर्गामध्ये वाचवा वाचवा हे आठ दहा नराधम माझ्या मागे लागले आहेत. अहो गर्भातलं लेकरू नाही सुटत आणि 80 वर्षाची आजी सुटत नाही, काय कसले मुलं जन्माला घालतोय आपण. आमच्या काळात नेट नव्हतं बरं झालं, आमच्या काळात हे नव्हतं बरं झालं. वाईट वाटत, लहान वर्षाची चिमुरडी कुठेतरी ट्युशनला जाते, आई बाबांना दिसत नाही, पोलिसात कंप्लेंट होते, अहो आमची लेकरू दिसत नाही. एक दिवस झाला, दोन दिवस झाले आणि चौथ्या दिवशी तिचा देह मृतदेह जंगलात दिसतो, कोणीतरी नराधमाने अत्याचार केला असतो. माझा आत्मा स्वर्गात रडतो. आमचा काळ बरा होता, तुम्ही शिकले सवरले ना, एमए पीएचडी ना, मग हे शिक्षण घेता. एज्युकेशन नव्हे एज्युकेअर हवंय आपल्याला, सुशिक्षित नव्हे सुसंस्कृत हवंय म्हणून बहिणाबाईच्या हवंय. अरे मानसा मानसा कवा होशील माणूस, घ्या 90%. आता तर रेस लागली आहे, माझ्या मुलाला 90% तर तिला मिळालंच पाहिजे, हिला मिळालंच पाहिजे. काय पालकांमध्ये रेस लागली आहे, पण एकच सांगणं आहे, जेव्हा बालक पालक आणि शिक्षक यांची योग्य सांगड असेल तरच घराघरात शिवाजी आणि झाशीच्या राणा तयार होतील. फक्त बालक पालक आणि शिक्षक यांची योग्य सांगड हवी. आणि यासाठी यासाठी मी स्वर्गातून तुमच्याशी बोलायला आले. गंगादास बाबांनी झोपडीला आग लागली, मी त्या आगीच्या ज्वालेत जळत होते, पण मला ते चटक्यांपेक्षा मी जिवंत असतानाचे चटके जास्त होते हो. ऐकायचंय माझं बालपण, तुमची लाडकी रणरागिणी झाशीची राणी तुम्हाला जवळ पाहिजे. छोटे छोटे बालगोपाल दिसतात आहे मला, नक्कीच सांगणार माझं बालपण कसं होतं, तरुणपण कसं होतं आणि कशी उडी मारली मी या स्वराज्याच्या होमात. यात नुसते एकट्या झाशीची राणीची आहुती नाही, या भारत मातेच्या पूजनासाठी अशा असंख्य हजारो कोट्यवधी क्रांतिकारकांची आहुती आहे. यात कुणाचा बाप, कुणाचा आजा, कुणाचा भाऊ, कुणाचा पती यांची आहुती गेली आहे. म्हणून हे स्वराज्य मिळालं, म्हणून हे स्वातंत्र्य मिळालं. आणि त्याच एका स्वातंत्र्य वीरांगणेची कहाणी तुमची ही रणरागिणी सांगायला आली. चला तर मी घेऊन चढला तुम्हाला माझ्या बालपणात. मनकर्णिका घाट, त्या मनकर्णिकेच्या घाटावर काशीच्या शिवालयात मंदिरात सुंदर घंटानाद सुरू होता आणि आमची माऊली माझी आई गिरजाबाई तांबे मोरोपंत तांबे माझे वडील शिवाचा अभिषेक करत होते.
जटाटवी गल जल प्रवाह पाहित सले लक्ष्मी पूजन नुकतच झालं आणि मी लक्ष्मी घरात आले. माझे वडील मला कहाणी सांगत होते. काशी बनारस मनकरणी केकळा घाटावर आपण राहत होतो आणि शिवाच्या कृपेने तुझा जन्म झाला आणि म्हणून मनकर्णिका घाटावरचं नाव मनू तुझं पाळण्यात ठेवलं. मी मनकर्णिका तुला लाडा मी मनू म्हणत होतो. मग बाबांना म्हटलं आपण आलो कसे काशीला, आपण कुठले? बाबा म्हणाले 1818 ला पेशव्यांची पेशवाई उतरली आणि इंग्रजांचा युनियन जॅक फडकला आणि तेव्हापासून आपल्याला गुलामगिरी पसंत नव्हती. चिमाजी अप्पा आणि मोरोपंत तांबे आम्ही ठरवलं की चला काही लोक घेऊन आपण काशी बनारसला आपलं वास्तव्य करूया. आणि अशा बाजीरावांचाही निरोप आपल्याला आला की आमच्या दरबारी तुम्हाला काम आहे. आम्ही त्याला होकार दिला. पण म्हणू अतिशय सुंदर परवावर तुझा जन्म झाला. बाबा मला रोज संध्याकाळी गोष्ट सांगायची. लहान मुलं समोर आहेत, तुम्हाला खाली बसता येत असेल तर बसा, मी आता तुमच्यासाठी गोष्ट सांगणार आहे. कोणी वरती नाही बसायचं सिंहासनावर. या 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 सगळे या. मी आता संवाद साधते. म्हणू बोलते छोटीशी म्हणू झाशीची राणी या समोर बसायचे. जागा ठेवली आहे. सगळेजण तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. या. 5 वर्षांची म्हणू बाबाला प्रश्न विचारते. मला सगळ्या भाषा अवगत हव्या. संस्कृत, बुंदेलखंडी, इंग्रजी, हिंदी, मराठी. आमच्या घरी त्या काळात पंडितजी यायचे, ते शिकवायचे, गुरुजी यायचे. सगळ्या कलांमध्ये मी प्रवीण झाले. एक दिवस बाबाला विचारलं, घरात आई दिसत नाही, सगळ्यांना आई आहे. बाबा टाळायचे.
मी आपली खेळायला चालली जायचे, अतिशय चंचल, अतिशय जिज्ञासू, प्रश्न विचारण्याचंच माझं काम. बाबा म्हणाले, आता पुरे. बाजूच्या काकूंनी हळदी कुंकाला बोलवलंय, चला जायचंय आपल्याला. छान दोन लंब्या वेण्या, त्या काळात चोळी परकर, खणाचा चोळी परकर घातला, छान मोठी चंद्रकोर लावली, पाणीदार टपोरे डोळे, सरळ नासिका, गोड असं रूप. बाबा माझं कौतुक करायचे, दृष्ट काढायचे, माझ्या पोरीला नजर नको लागो. आणि असं छान तयार होऊन संक्रांतीच्या हळदी कुंकाला मला बोलावलं. आजीसोबत मी गेले, सुंदर नटून थटून झिम्मा फुगडी खेळू लागले. संध्याकाळ झाली, तो काळ भयानक होता. सातच्या आत घरात, त्यामुळे संध्याकाळच्या आत बाबांनी आवाज्याच्या घरी जायचं. तेवढ्यात काकू म्हणाल्या, खाणपिणं झालं? अरे अरे, बिचारीची आई ना लवकरच गेली. किती गोड लेकरू आहे ना, पण छान राहते हो आजी आजोबांजवळ. मला तो शब्द कानात हृदयाला चिरत गेला आणि डोळ्यात नकळत धारा, कारण सगळ्या आपल्या आईच्या कुशीत घरी जात होत्या खेळत बागडत. मला आई नव्हती, तशी धावत आले घरी. बाबा रोज प्रेमाने बोलणारी म्हणू, आज चिडलेली, आज रडलेली, काय झालं? बाबा मला नाही बोलायचं तुमच्याशी. बाबा मला प्रश्नाचं उत्तर द्या. बाबा बाबा म्हणाले, जाताना इतकं बोजीरवाणं माझं बाळ, हे काय झालं अचानक? बाबा मी रुसलीये तुमच्यावर, मला नाही बोलायचं. काय सांगशील तर? बाबा सगळ्याजण म्हणत होते तिची आई खूप सुंदर होती, साक्षात लक्ष्मीसारखी, सात्विक शालीन सौंदर्याची धनी. ही तशीच आहे. बाबा माझी आई कुठे आहे? सगळ्यांना आई आहे. माझं भरलेले डोळे बघून बाबा आजी रडायला लागली. शांत करू बाबा, मला आत्ता दाखवायचं खेळ. मी नाही जेवणार, मी नाही खाणार, मी नाही झोपणार, मी तुमचं नाही ऐकणार. बाबांनी कसे तरी अश्रू आवरले, मला म्हणाले, ये माझी मुशी, हातपाय देऊन शुभंकर होती म्हणायचं असतं की असं हट्ट करायचं असतो बाळाने? मी सगळं सांगणार आहे तुला, ऐकतेस का? नाही बाबा, मी नाही ऐकणार, मला आई दाखवा. कसे तरी आजीने